हॅलो विद्यार्थी मित्रो वेलकम यू ऑल विद्यार्थी मित्रां लास्ट लेक्चरमध्ये आपण आयसोलेशन चॅप्टरची एक्झरसाईज चालू केली होती राईट right? त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन वन ज्याच्यामध्ये की एम सी क्यू होते क्वेश्चन टू त्यामध्ये पाच सब क्वेश्चन्स होते आणि क्वेश्चन थ्री टू सेवन जे की थेरोटिकल प्रश्न होते ते इथपर्यंत आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये कवर केलेलं आहे क्वेश्चन एट टू क्वेश्चन ट्वेंटी थ्री हे प्रॉब्लेम्स आहेत तर एवढे सगळे या व्हिडिओमध्ये होणार नाहीत तर पाच ते सहा प्रॉब्लेम आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत राईट तर क्वेश्चन एट बघूया ॲट वॉट डिस्टन्स फ्रॉम द मेन पोझिशन इज द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम इज हाफ इट्स मॅक्सिमम स्पीड हे पाहिल्यासारखं वाटते कुठं राईट तर फर्स्ट एम सी क्यू जो होता राईट त्याच्यामध्ये तो, तो थे प्रॉब्लेम म्हणजे फॉर्म्युला डिव्हॉ केला होता आपण त्या फॉर्म्युलाचा इथे पण यूज करणार आहोत राईट तर तुम्हाला गिवन काय बघूया आपण गिवन तर प्रॉब्लेममधलं गिवन आहे बघा हे गिवन जे प्रॉब्लेममधलं आहे एक तुम्हाला दिलं आहे वी इक्वल टू वी मॅक्स डिव्हायडेड बाय टू आणि दुसरं जे तुम्हाला पाथ लेंथ पाथ लेंथ किती असते कोणाला माहिती आहे का पाथ लेंथ असते टू ए टू ए इक्वल टू टेन सेंटीमीटर सदय फोर ए इक्वल टू येईल तुमचं फायव्ह सेंटीमीटर म्हणजेच फायव्ह इंटू टू टेन टू पॉवर मायनस टू मीटर आणि तुम्हाला करायचं आहे टू फाईंड कोण सांगेल टू फाईन यक्स काढायचं तुम्हाला ओके तर इक्वेशन परत डिवा ऐकतो मी सोल्युशन का येईल बघा व्ही इज इक्वल टू वी मॅक्स डिवाइड बाय टू ही कंडिशन आहे वीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ओमेगा अंडर रूट ऑफ ए स्क्युअर मायनस एक्स स्क्युअर ए कॅपिटल घेऊयात आपण इक्वल टू वी वीमॅक्सचा फॉर्म्युला काय आहे कुठं वी वीमॅक्स मेन पोझिशनला ए ओमेगा राईट सो इट इज ए ओमेगा डिवायडेड बाय टू ओमेगा ओमेगा कॅन्सल झालं याला स्क्वेअरिंग करूया आपण तर स्क्वेअरिंग करू आपल्याला भेटलं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्अर इक्वल टू ए चा स्क्वेअर आणि खाली दोनचा स्क्युअर चार राईट आठवते आता तरी तर एक्स काय भेट आपला एक्स स्क्अर इक्वल टू याला इकडे घेतल्यानंतर ए स्क्अर मायनस ए स्क्युअर बाय फोर राईट तर एक्स स्क्वेअर भेटलं थ्री ए स्क्अर बाय फोर एक्स भेटलं थ्री सॉरी रूट थ्री ए डिवायडे बाय टू ओके तर हेच आपलं ऑप्शन होतं आन्सर होतं पहा इथं एची किंमत ठेवावं लागेल आपल्याला एची किंमत जर आपण ठेवली तर एक्स इक्वल टू रूट थ्री बाय टू इन टू फाईव ओके याला सॉल्व करूया आपण तर टू पॉईंट फाईव्ह आणि रूट थ्री किंमत आहे वन पॉईंट सेवन थ्री टू इन टू ओके वन पॉईंट सेवन थ्री टू एक मिनिट लक्ष द्या थोडंसं पाच लेंथ दिले तुम्हाला टू ए ओके प्रॉब्लेम आहे माझ्यासमोर तिथं टेन सेंटीमीटर कारण उत्तर आपलं ओके बरोबर आहे त्याला पंचवीसनं मल्टिप्लाय करू आपण पंचवीस दोन्ही पन्नासला शून्य हातशेले पाच पंचवीस ते पंच्याहत्तर ऐट पंच्याहत्तर ऐंशीला हातशेले आठ पंचवीस अख्खा दीडशे पंचवीस पावणे दोनशे पावणे दोनशे म्हणजे वन सेवन्टी फाईव्ह ना आणि हातचे किती आले होते आठ सो इट विल बी आठ बसलेला तीन हातचाला एक आठ एकशे त्र्याऐंशीला तीन हातचे आले अठरा आणि पंचवीसश पंचवीस आणि अठरा किती आला बोला त्याला तीन हातचाला एक चार राईट सो फोर थ्री पॉईंट किती एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे यक्स आला तुमचं फोर पॉईंट थ्री थ्री सेंटीमीटर राईट तर एक्स टी तुम्हाला आली बघा एक्स इक्वल टू फोर पॉईंट थ्री थ्री सेंटीमीटर राईट ओके नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया लगेच इन आय युनिट द डिफरेन्शियल इक्वेशन ऑफ एस एच एम इज मिन्स एक्स अपॉन डी टी स्क्वेअर गिवन तुम्हाला दिलं आहे गिवन डीस्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्युअर इक्वल टू मायनस थर्टी सिक्स यक्स ओके टू फाईंड काय ते तुम्हाला टू फाईन एन इक्वल टू वट आणि टी इक्वल टू वट सोल्युशन राईट एस एच एमचं डिफरेन्शियल इक्वेशन काय आहे डी स्क्युअर एक्स अपॉन डी टी स्क्युअर प्लस ओमेगा स्क्युअर एक्स इक्वल टू झिरो याला तिकडे घेऊन गेलो आपण डी स्क्युअर एक्स अपॉन इक्वल टू मायनस ओमेगा स्क्युअर एक्सला इक्वेशन नंबर वन म्हणू आपण गिवनला ह्याला टू म्हणू दोघाला कम्पेअर करू राईट कम्पेअरिंग वन अँड टू काय भेटलं बघा का इथं लक्षात घ्या शे ओमेगा स्क्वेअरचा जागा आपल्याला काय भेट थर्टी सिक्स म्हणजे ओमेगा स्क्वेअर इक्वल टू थर्टी सिक्स सो ओमेगा इक्वल टू प्लस वायनस येईल सिक्स ओके ॲड पर सेकंड आता ओमेगा भेटला आपला फ्रिक्वेन्सी आणि टाइम पीरियड करायचं आहे आपलं माहीत आहे टू पाय एन इक्वल टू सिक्स सो येन इज इक्वल टू सिक्स डिवाइड बाय टू पाय म्हणजे सिक्स डिवायड बाय सिक्स पॉईंट टू एट पायची किंमत आहे थ्री पॉईंट वन फोर राईट इन टू टू सिक्स पॉईंट टू एट ऑबियसली खालची संख्या थोडी छोटी आहे म्हणून येन झिरो पॉईंट नाईन फायू फायू हॉर्ट झी ओके नाव टी इज इक्वल टू असते आपलं वन अपॉन एन बरोबर आहे वन अपऑन येन म्हणजे वन अपॉइन झिरो पॉईंट नाईन फाईव्ह फाईव्ह बघा खालची संख्या छोटी आहे मला वरची संख्या थोडीशी मोठी सो वन पॉईंट झिरो फाईव्ह समथिंग आन्सर सेकंड ओके वन पॉईंट झिरो फायू सेकंड ठीक आहे ओके तर प्रॉब्लेम नंबर टेन आहे बघा अ निडल ऑफ अ सेविंग मशीन राईट स्ले मशीनची निडल राईट मूव्ज अलँग अ पाथ ऑफ ॲम्प्लिट्यूड फोर सेंटीमीटर तर गिवन काय काय तुम्हाला गिवन आहे ॲम्प्लिट्यूड फोर सेंटीमीटर म्हणजेच फोर इंटू टेन टू द पॉवर मायनस टू मीटर या सेंटमध्ये राईट विथ अ फ्रिक्वेन्सी फायव्ह हॉर्ड तर फ्रिक्वेन्सी तुम्हाला दिल्या फायू हॉर्ड्स फाईंड इट्स ॲक्सलेशन आणि टाईम दिला आहे वन थर्टी सेकंद आफ्टर इट हॅज क्रॉसड द मेन पोझिशन क्रॉसड द मेन पोझिशन या पार्टमध्ये काय दिलं तुम्हाला राईट right? याच्यामध्ये फाय दिला आहे झिरो डिग्री राईट आणि टू फाईंड काय करायचं तुम्हाला ॲक्सलरेशन काढायचं आहे ओके आपल्याला ॲक्सलेशनचा फॉर्माला माहीत आहे का सो ॲक्सलेशन ॲट एनी पॉईंट वर काय ॲट एनी इज इक्वल टू मायनस स्क्वेअर एक्स बरोबर आहे ॲक्सलेशन आहे मायनस स्क्वेअर एक्स पण आता एक्स माहीत नाही आपल्याला ओमेगा तर आपल्याला माहिती होईल कारण फ्रिक्वेन्सी दिली आहे एक्स माहिती नाही तर ह्याच्यासाठीच ही माहिती दिली आहे टीची किंमत आणि फायची किंमत दिली आहे आणि एची किंमत दिली आहे राईट तर अगोदर आपण एक्स काढूया आणि ते एक्सची किंमत इक्वेशन वनमध्ये ठेवूया ओके तर एक्स इज इक्वल टू असते ए साईन ओमेगा टी प्लस फाय प्लस फाय तर फायची किंमत आपल्याला झिरो दिली आहे म्हणून इथं डायरेक्ट एवढं इक्वेशन येईल तर एक्स इज इक्वल टू ए आहे तुमचं फोर सेंटीमीटर माझ घेऊया इन टू साईन साईनला साईन ओमेगा काय येईल टू पाय एन म्हणजे इथे एन दिले फायू इन्टू टी दिले वन बाय थर्टी प्लस झिरो ओके ते पाच दोन्ही दहा तर हे हे आणि हे कटल्यानंतर काय होईल आपल्याला हे उरल एक्स इजिकल टू फोर साईन पाय बाय थ्री चला पाय बाय थ्री म्हणजे काय वन एटी डिवाइड बाय थ्री म्हणजे सिक्स्टी साईन सिक्स्टी किती असतो रूट थ्री बाय टू राईट त्याला आपण लिहू शकतो फोर इन टू रूट थ्री बाय टू तर हे येईल एक्स इजिकल टू येईल टू रूट थ्री सेंटीमीटर ओके एक्स सेंटीमीटरमध्ये आलेलं आहे त्याला मीटरमध्ये ठेवावं लागेल आपल्याला ओके चला ॲक्सलेशनमध्ये ठेवूया आपण सो ॲक्सलेशन आलं मायनस उमेगाची किंमत ठेवतो हो बघा मायनसची व्हॅल्यू घ्यायची गरज नाही कारण ते आपल्याला फक्त मॅग्नेट्यूड पाहिजे आहे सो उमेगाची किंमत ठेवतो टू पाय एन थोडं मोठं काढू का ओके सो टू पाय एनचा स्क्वेअर आणि एक्सची किंमत ठेवली आपण टू इंटू रूट थ्री इंटू ट्वेन टू द पावर मायनस टू मायनस टू काय घेतलं कारण सेंटीमीटरचं मीटर केलं ओके तर येईल बघा फोर पाय स्क्वेअर एनची किंमत किती वाढतो पाच आहे पाचचा स्क्वेअर पंचवीस इंटू टू रूट थ्री इंटू टेन टू पॉवर मायनस टू राईट हे बघा पंचवीस चौक शंभर आणि टेन टू पॉवर मायनस टू अटलं एक स्टेप वाढवतो शंभर पाय स्क्वेअर इन टू टू रूट थ्री इंटू टेन टू पॉवर मायनस टू तर मायनस टू आणि हे शंभर कॅन्सल झालं ओके तर व्हॅल्यू आली पाय स्क्वेअर असते तुम्हाला माहिती आहे नाईन पॉईंट एट सिक्स इन्टू टू इंटू वन पॉईंट सेवन थ्री टू राईट तर नाईन पॉईंट एट सिक्स इन टू ह्याला केलं तर आपण कळेल बघा थ्री पॉईंट फोर सिक्स टू ओके आता बघा लक्षात जवळपास दहा आहे दहाने जर थ्री पॉईंट फोरला मल्टिप्लाय करायचं तर किती येईल हे थर्टी फोर पॉईंट समथिंग येईल राईट तर थर्टी फोर पॉईंट वन फाईव्ह फाईव्ह ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे तुम्हाला वाटते मीटर पर सेकंड स्क्वेअर येईल तर ॲक्सलेशनची आपल्याला बुकमध्ये दिलेली व्हॅल्यू आहे थर्टी फोर पॉईंट टू मीटर पर सेकंड स्क्वेअर ओके लक्षात येते ठीक आहे अकरा प्रॉब्लेम बघूया पोटेन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर ए इज आपण गिवन ओके प्रॉब्लेम झाला की लगेच तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेत चला आणि त्याच्यावरून बघून लिहित चला लक्षात येते का चला गिवन काय आहे पोटॅन्शियल एनर्जी ऑफ द पार्टिकल तर पोटॅन्शियल एनर्जी दे तुम्हाला पॉईंट वन पाय स्क्वेअर यक्स स्क्वेअर जूल ओके ते इक्वेशन दिले एक मास ऑफ द पार्टिकल तर एम दिले तुम्हाला ट्वेंटी ग्राम ग्रामचं किलोग्राम कसं करणार टेन टू द पावर मायनस थ्री राईट मायनस थ्री म्हणजे ट्वेंटी इन्टू टेन टू पावर मायनस थ्री के जी किंवा ह्यालाच लिहू शकतो आपण टू इन टू टेन टू पॉवर मायनस टू के जी ओके फाईंड द फ्रिक्वेन्सी ऑफ द एस एच एम तुम्हाला टू फाइंड काय करायचं आहे यन इक्वल टू वॉट लक्षात येते ठीक आहे तर पोटेन्शियल फॉर्मुला काय आहे मला सांगा सोल्युशन लिहू आपण पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू हाफ यम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर राईट त्याच्यामध्ये पोटेन्शियलची किंमत ठेवू आपण पॉईंट वन पाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर इक्वल टू वन बाय टू एमची किंमत ठेवू टू इन टू टेन टू पॉवर मायनस टू इन टू ओमेगा ओमेगाची किंमत काय असते टू पाय एन आणि त्याचा स्क्वेअर फोर पाय स्क्वेअर एन स्क्वेअर डायरेक्ट का फोर पाय स्क्वेअर एन स्क्वेअर ओके आणि एक्स स्क्वेअर तर इकडचं एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं बरोबर आहे इकडचं पाय स्क्वेअर पाय स्क्वेअर कॅन्सल झालं ठीक आहे इथं काय उरलं इथलं टू टू कॅन्सल झालं इथं उरलं पॉईंट वन काहीच नाही बाकी ओके इक्वल टू इथं काय उरलं बघा हे टेन टू पॉवर मायनस फोर इन टू टेन टू पॉवर मायनस टू एन स्क्अर ओके त्याला आपण खाली घेऊन जाऊ सो एन स्क्वेअर इक्वल टू हे असते टेन टू पॉवर मायनस वन पॉईंट वन म्हणजे टेन टू पॉवर मायनस वन आणि फोर इन टू टेन टू पॉवर मायनस टू मायनस टू लक्ष द्या मायनस टूवर गेलं किती झालं मायनस टू टूवर प्लस टू झालं प्लस टू झालं म्हणजे किती झालं प्लस याच्या झालं सो इट विल बी टेन डिवाइड बाय फोर राईट सो एन स्क्वेअर आलं तुमचं टू पॉईंट फाईव्ह येन आलं अंडर रूट ऑफ टू पॉईंट फाईव्ह राईट लक्षात घ्या आता याचा स्क्युअर जर तुम्हाला काढता येत नसेल तर दोन पॉईंट पुढे घ्यायचे टेन टू पावर मायनस टू होते राईट बघा इथं सांगतो वाटत तर इथं सांगतो ठीक आहे तर असं लिहू शकतो आपण यन इक्वल टू रूटमध्ये दोनशे पन्नास इन टू टेन टू पॉवर मायनस टू ही स्टेप काही सगळ्यांना आता दोनशे पन्नास करायचा जवळपासचा स्क्युअर आहे बघायचं बघा अकराचा दहाचा शंभर राईट दोनशे पन्नास माझे ना हां तर ठीक आहे पंधराचा दोनशे पंचवीस पंधराचा दोनशे पंचवीस सोळाचा दोनशे छप्पन म्हणजे पंधरा आणि सोळाच्यामध्ये आलं पाहिजे म्हणजे वन पॉईंट फाईव्ह आणि वन पॉईंट सिक्सच्यामध्ये आलं पाहिजे तर उत्तर आहे आपलं वन पॉईंट फाईव एट वन हॉट राईट हे करतं हे तुम्हाला ही स्टेप लक्षात ठेवा वन पॉईंट फाईव्ह आणि वन पॉईंट सिक्सच्यामध्ये उत्तर आलं पाहिजे ठीक आहे दह आकड़ा ओके प्रॉब्लम नंबर बारह पहूं द टोटल एनर्जी ऑफ अ बॉडी ऑफ मास यम मास टू के जी सॉरी परफॉर्मिंग यस एच एम इज फोर्टीजूड राइट फाइंड इट्स स्पीड वाइल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ राइट तो गिवन का अपन गिवन मास दिलेला आहे टू के जी टोटल एनर्जी दिली आहे फोर्टी ज्युल फाइंड इट स्पीड बघायचा शब्दांचा खेळ केलेला आहे वाईल्ड क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ वाईल क्रॉसिंग द सेंटर ऑफ द पाथ सेंटर ऑफ द पाथ म्हणजे काय मेन पोझिशन आणि मेन पोझिशनला किंवा मेन पोझिशन जात असताना त्याची स्पीड कशी असते मॅक्सिमम तुम्हाला टू फाईंड काय आहे टू फाईंड आहे व्ही मॅक्स आणि हे जर तुम्हाला लक्षात आलं नाही बघा इथे स्टार करतो मुद्दा म्हणून टू फाईंड जर लक्षात आलं नाही काय करायचं ते तर प्रॉब्लेमच सॉल्व्ह करता येणार नाही राईट त्यामुळं आता तर सोपा आहे फार तर तुम्हाला माहीत आहे टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ यम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर ह्याला आपण लिहू शकतो हाफ यम ए ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर ए उमेगा काय आहे व्ही मॅक्स सो टोटल एनर्जी आली हाफ यम व्ही मॅक्सचा स्क्वेअर किमती ठेवूया वन बाय टू एमची किंमत आहे टू के जीच आहे व्ही मॅक्स स्क्वेअरची किंमत चाळीस आहे आणि व्ही मॅक्सचा स्क्वेअर तर टू टू कॅन्सल झालं सो व्ही मॅक्स स्क्वेअर इज इक्ल टू फोर्टी सो व्ही मॅक्स इज इकल टू रूट फोर्टी आता बघा साय साय छत्तीस आहे आणि साथी साथी एकोणपन्नास आहे चाळीस मधली संख्या आहे म्हणजे सहा पॉईंट नाही पाचपेक्षा कमी यायला पाहिजे पण सहा पॉईंट उत्तर आहे सहा पॉईंट तीन चार सो वी मॅक्स इक्वल टू सिक्स पॉईंट थ्री टू फोर मीटर पर सेकंद बघा बुकमध्ये जे आन्सर दिलेलं आहे ते सेंटीमीटर पर सेकंद दिलेलं आहे तिथे थोडी चूक झालेली आहे ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर थर्टीन पाहूया अ सिम्पल पेंडुलम परफॉर्म्स एस एच एम ऑफ पीरियड फोर सेकंद तुम्हाला टी दिलेला आहे For second. How much time after crossing the mean position? How much time after crossing the mean position? Right. five. Will the displacement of the bob be one third of its amplitude? x is equal to amplitude divided by three. One third. Will the displacement of the bob is one third of its amplitude? Okay. Okay. चला टू फाईंड काढायचं आहे काय काढायचं आहे हाऊ मच टाईम आफ्टर म्हणजे टी काढायचं आहे सोल्युशन कंडिशनस घेऊया आपण यक्स इक्वल टू ए बाय त्री एक्सचं इक्वेशन काय असतंय एक्स इक्वेशन असतं ए साईन उमेगा टी प्लस क्रॉसिंग मेन पोझिशन म्हणलं आहे राईट त्याच्यामुळे फायची किंमत झिरो झाली मग इतकंच घेऊ आपण इज इक्वल टू ए बाय थ्री ठीक आहे चला तर ए, ए कॅन्सल झालं तुमच्याकडे आलं साईन उमेगा टी इक्वल टू वन बाय थ्री ओके साईन उमेगा टी इक्वल टू वन बाय थ्री बरोबर आहे का इथपर्यंत चला आता देऊ शकतो आपण उमेगाला काय लिहूया आपण काय हां टाईम पिरियड दिला आपला तो उमेगाला लिहूया आपण साईन टू पाय अपॉन टी इन टू टी इक्वल टू वन बाय थ्री टीची किंमत दिली आपल्यास टू पाय अपॉन फोर टी इक्वल टू वन बाय थ्री ते झालं साईन पाय बाय टू टी इक्वल टू वन बाय थ्री पण बघा टी पाहिजे साईन नाही पाहिजे साईनला तिकडे घेऊन जा काय होईल साईन किंवा असं लिहू आपण पाय बाय टू टी इक्वल टू साईन इनवर्स ऑफ वन बाय थ्री किंवा पाय बाय टू टी इक्वल टू साईन इनव्हर्स ऑफ झिरो पॉईंट थ्री 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 आता साईन इनवर्सची व्हॅल्यू आपण लॉकटेबलमध्ये पाहिली राईट तर ती येते एकोणीस डिग्री राईट एकोणीस डिग्री आणि सत्तेचाळीस मिनिट ठीक आहे ही व्हॅल्यू तुम्हाला पाहायला लागेल लॉकटेबलमध्ये मी पाहिलेली आहे आता याच्यावर टी कसं काढणार तर इतर खूप महत्त्वाची स्टेप आहे याला स्टार करून घ्या बघा खूप महत्वा स्टेप आहे इथं काय चुकतं विद्यार्थ्याचं बघा लक्षात घ्या इथं हे डिग्रीमध्ये आहे आणि हे रॅडियनमध्ये आहे राईट तर ह्याला कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे ह्यालासुद्धा डिग्रीमध्ये कन्वर्ट करायला पाहिजे ह्याला लिहू शकतो मी वन एटी बाय टू टी इक्वल टू नाईन्टीन डिग्री फोर्टी सेवन मिनिट किंवा नाही हे पॉईंट आहे मला वाटतं बघते इथं हे पॉईंट आहे पॉईंट फोर्टी सेवन राईट डिग्री आणि ते तिकडे गेलं तर हे होईल नाईन सो नाईन्टी टी इक्वल टू 19.47 पॉईंट फोर्टी सेवन डिग्री सो टी इक्वल टू हे व डिग्री आहे आता युनिट कॅन्सल होऊन जाईल सेकंडमध्ये सो नाईन्टीन पॉईंट फोर्टी सेवन डिवाईड बाय नाईन्टी राईट आणि आता डिव्हाइड केल्यानंतर आपल्याला याची व्हॅल्यू भेटल झिरो पॉईंट टू वन सिक्स थ्री फायव ओके सेकंड राईट त्याचं डिव्हिजन घेऊ तुम्ही तर खाली पॉईंट घेऊन वन आणि नऊने त्याला डिवाईड करा पॉईंट जा भाग जाणार नाही नऊ दोन्ही अठरा बघा इथे एकोणीस उरला एक उरला भाग जात नाही एकचा भाग दिला तर असा भाग तुम्हाला करता येईल ठीक आहे तर बारा आणि तेरा झालेले आहेत ओके तर या लेक्चरचे शेवटचे दोन प्रॉब्लेम बघूया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया राईट तर चौदा नंबरचा पहिला बघूया अ सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ हंड्रेड सेंटीमीटर तर लेंथ दिली आपल्याला गिवन लिहूया येतं गिवन लेंथ इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर म्हणजे वन मीटर ओके परफॉर्म्स एस एच एम फाईन द रिस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन इट्स बॉब ऑफ मास बॉबचं मास दिलं आहे फिफ्टी ग्राम म्हणजे फायव्ह इन टू टेन टू पावर मायनस थ्री के जी फाईव्ह केला आपण मायनस टू घ्यावा लागेल ओके okay? मायनस टू के जी वेन डिस्प्लेसमेंट म्हणजे यक्स दिले आहे तुम्हाला थ्री सेंटीमीटर म्हणजे थ्री इंटू टू टेन पॉवर बला मायनस टू मीटर ओके तर टू फाईंड करायचं तुम्हाला रिस्टोरिंग फोर्स म्हणजे एफ आर इक्वल टू वॉट राईट सिंपल पोजिशन सिंपल पेंड्युलममध्ये सॉरी सिंपल पेंडुलम मध्ये तुम्हाला माहिती आहे की पेंडुलम जर असा असेल राईट एक्स्ट्रीम पोझिशनला दोन फोर्स लागतात एक एम जी एक टेन्शन राईट एम जीला जो करतो आपण टेन्शनचे अलॉग एम जी कॉस टीटा आणि टेन्शनला परपेंडिक्युलर एम जी साईन टीटा आणि हे एम जी साईन काय असते रिस्टोरिंग फोर्स म्हणजे आपण लिहूया रिस्टोरिंग फोर्स इक्वल टू मॅग्निट्यूड लिहायला आपण मायनस असते पण आपल्या इथं मॅग्निट्यूड काढायचे आहे सो इट विल बी एम जी साईन टीटा इफ टीटा इज व्हेरी स्मॉल असं मानूया आपण आता राईट right? सो so, sin टिटा काय होईल fr आर इक्वल टू एम जी थिटा कारण ठीटास वेरी स्मॉल असेल तर sin टीटा इज आपण इक्वल टू ठीटा बट थिटा इज इक्वल टू x अपॉन l सो एफ आर होईल आपलं बोला एम जी एक्स अपॉन l ओके किमती ठेवी आपण इथं सो एफ आर भेटलं आपल्याला एम किती आहे हे बघा इथं होतं यम आपलं एम होतं फायव इन टू टेन टू द पॉवर मायस टू जी आहे नाईन पॉईंट एट यक्स यक्स दिले तुम्हाला थ्री इंटू टेन टू पावर मायनस टू आणि आपण यल आहे एक राईट एक कसं मीटरमध्ये ओके बरोबर आहे so, का किमती ठेवल्या सगळ्या चला ह्याला आपण घेऊया पास्तेक पंधरा इंटू नाईन पॉईंट एट इंटू टेन टू द पावर मायनस फोर राईट सो हे पंधरा दहा असतं दीडशे जवळपास आलं असतं त्याचा गुन्हा करईल दीडशेच्या पेक्षा थोडासा कमी येईल बरोबर आहे का तर करून बघूया आपण डायरेक्टली पंधरा पंधरा सेकंड पंधरा पंधरा अठरा वीस असेल शून्य हातच्याले बारा पंधरा नऊ पस्तीसचे एकशे पस्तीस ते हे झालं समजा सात हे चार आणि हे एक वन फोर्टी सेवन राईट पॉईंट एक नंतर इन टू टेन टू पॉवर मायनस फोर राईट काय आहे एफ आर तर एफ आर फ तुमचं वन पॉईंट फोर सेवन इंटू टेन टू पॉवर मायनस टू न्यूटन आणि आपल्याला दिलेलं उत्तर आहे एफ आर इज इक्वल टू वन पॉईंट फोर एट इन्टू टेन टू पॉवर मायनस टू न्यूटन राईट तर आपण अप्रॉक्झिमेटली इक्वल टू म्हणू शकतो बुकमध्ये दिलेलं हे उत्तर आहे राईट नेक्स्ट क्वेश्चन नंबर फिफ्टीन पाहूया फाईंड द चेंज इन लेंथ ऑफ द सेकंड स्पेंडुलम म्हणजे तुम्हाला टी दिल्लं आहे बघा इथं गिवन लिहूया आपण गिवन टी इक्वल टू टू सेकंड दिला आहे सेकंड स्पेंड्युलम इफ द ॲक्सलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट द प्लेस चेंजेस फ्रॉम म्हणजे तुम्हाला जी वन आहे नाईन पॉईंट सेवन फाईव्ह मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि जी टू दिला आहे नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर ओके जी वन जी टू दिलं आहे तुम्हाला आणि टू फाइंड काय करायचं आहे लक्ष देऊ आपण इथं टू फाइंड आपल्याला करायचं आहे डेल्टा यल इक्वल टू वॉट सोल्युशन ओके कोणतं पेंडुलम आहे सेकंड स्पेंडुलम आहे डायरेक्ट फॉर्म्युला घेऊ का सॉल्व्ह करून दाखवतो बस सॉल्व करून दाखवतो राईट तर टी इक्वल टू टू पाय रूट एल अपॉन जी आहे टू सेकंड स्पेंडमधे टाईम पिरियडसुद्धा टू असते टू टू कॅन्सल होते राईट ते टू इक्वल टू टू पाय रूट एल अपॉन जी टू टू कॅन्सल झालं स्क्वेअरिंग केली तर वन इक्वल टू पाय स्क्वेअर एल अपॉन जी तर तुम्हाला एलचा फॉर्म्युला भेटेल एल इक्वल टू जी अपॉन पाय स्क्वेअर राईट तर दोन केस घेऊया आपण एल वन आणि येल टू काढूया राईट तर येल वन आणि येल टू काढूया ओके इथं काढूया एल वन सो येल वन इज इक्वल टू जी अपॉन जी वन अपॉन पाय स्क्वेअर राईट सो येल वन जी वन आहे बघा दिलं नाईन पॉईंट सेवन फाईव्ह आणि पाय स्क्वेअर किती असतंय तुम्हाला माहिती आहे नाईन पॉईंट एट सिक्स नाईन पॉईंट एट सिक्स आता ही जे डिव्हाय डिव्हिजन आहे भागाकार आहे की तुम्हाला लॉक लॉकटेबलमध्ये करावं लागेल किंवा मॅन्युअली सॉल्व करावं लागेल तर इथं मी ऑलरेडी सॉल्व करून घेतलेलं आहे त्याची व्हॅल्यू आहे बघा ऑब्विसली खालची संख्या मोठी असल्यामुळे झिरो पॉईंटमध्ये येईल झिरो पॉईंट नाईन एट 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 राईट किती नंबरचा प्रॉब्लेम आहे ओके बरोबर आहे मीटर ओके नेक्स्ट एल टू काढूया आपण सो एल टू इज इक्वल टू जी टू अपॉन पाय स्क्युएल ओके तर जी टू किती आहे मला सांगा तर जी टू आहे नाईन पॉईंट एट आणि पाय स्क्युअर आहे नाईन पॉईंट एट सिक्स ऑब्वियसली खालची संख्या छोट मोठी असल्यामुळं अगेन पॉईंट माहिती येईल ते एल टू येतो झिरो पॉईंट नाईन नाईन थ्री नाईन मीटर ओके तर एल वन आलेलं आहे एल टू आपल्याला आलेला आहे आपल्याला डेरेल काढायचं आहे तर डेरेल काय येईल इथं बघूया सो डेल यल इज इक्वल टू यल टू माइनस एल वन बहु एल टू मोटा है यल टू मोटा है ऑब्विस्ली लेंथ का वाइडली राइट सो यल टू माइनस यल वन मजे जीरो पॉइंट नाइन नाइन थ्री नाइन माइनस जीरो पॉइंट नाइन एट 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 ठीक वन फाइव जीरो जीरो पॉइंट जीरो राइट सो डेल यल आल झिरो पॉईंट झिरो झिरो फाय वन मीटर आणि लेंथ वाढली का कमी झाली तर लेंथ वाढलेली आहे लक्षात घ्या कारण यल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू जी इथं आपण असं लिहू शकतो सो so, जी वाढलं तर यल वाढेल राईट तर जी वाढलेलं आहे नाईन पॉईंट सेवन फायवपासून नाईन पॉईंट एट तर यलसुद्धा वाढेल पण बुकच्या आन्सरमध्ये डिक्रीजड बाय दिलेलं आहे डिक्रीज बाय झिरो पॉईंट झिरो झिरो फायव वन मीटर ॲक्च्युली इथे इनक्रीझड बाय पाहिजे होतं तर त्याला करेक्शन करा राईट right? तर आज आपण इथंच थांबूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राईट right? सोळापासूनचे पुढचे प्रॉब्लेम घेऊया मे बी एक किंवा दोन लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर संपेल ठीक आहे हे प्रॉब्लेम वहीमध्ये लिहायचे आहेत आणि त्याचे फोटो आगेन व्हॉट्सअपवर पाठवायचे आहेत ठीक आहे रेग्युलर अभ्यास करा थँक्यू व्हेरी मच